मला वाटतं आजचा तरुण हा खूप गोंधळलेला आहे. म्हणजे मला कित्येक अक्षरशः हजारो तरुणांचे मला फोन येतात, SMS येतात की आम्ही तुम्हाला आदर्श मानतो, तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. मला अतिशय वाईट वाटतं. वाईट याच्याकरता वाटतं की मला खरोखरच मी रोल मॉडेल आहे असं वाटत नाही. आणि कसतं कसतं म्हणून काहीतरी मी असं ह्युमिलिटीने म्हणतोय आणि काहीतरी लोकांनी म्हणावं की नाही खरंच तुम्ही आहात पण तुम्ही कशा लागली, किती विनम्र आहात असं मुळीच नाही. मला रोल मॉडेल त्यांनी मानावं ह्याची कारणं काय ते जेव्हा बघतो मी, तेव्हा त्यामध्ये असं असतं की मी CEO होतो. 32 वर्षापैकी मी 23 वर्ष CEO होतो. हजारो लोकांच्या कंपन्या चालवल्या, 6 ऑफिसेस अमेरिकेत, 2-4 युरोपमध्ये, 2 जर्मनी, जपानमध्ये, 2 ऑस्ट्रेलियामध्ये. सॉफ्टवेअरच्या एवढ्या मोठ्या लोकांच्या मोठ्या संख्येच्या कंपन्या चालवणं आणि इतकी वर्ष चालवणं, यशस्वी तऱ्हेने चालवणं, त्यांच्या दृष्टीने CEO असणं हे सर्वोच्च पद गाठणं हे आहे. आणि त्याचं मला वाईट वाटतं कारण यशाची व्याख्याच बदलली आहे. यश म्हणजे आपल्याला जे करायला पाहिजे किंवा करावं असं वाटतं ते करायला मिळणं म्हणजे यश. मला उदाहरणार्थ चित्रकलेत आवड असेल, मला संगीतात आवड असेल, मला फुटबॉलमध्ये आवड असेल, मला नुसतं वॉकिंगमध्ये, मला स्विमिंगमध्ये आवड असेल, मला आणखी कोणाची समाजसेवा करायला आवडत असेल, मला अमुक अमुक करायचं आहे ते करायला मिळणं म्हणजे म्हणजे यश. पण आज यशाच्या व्याख्याच एवढं नॅरो झालं सगळं. आपल्याला शिकवण्यात येते सारखं त्या तरुणांना की यश म्हणजे CEO बनणं, यश म्हणजे सर्वोच्च टॉपला तू जाणं, यश म्हणजे पैसा, यश म्हणजे प्रतिष्ठा, यश म्हणजे 1 BHK, 2 BHK, 3 BHK, रो हाऊस, मग बंगला, ही गाडी, ती गाडी, आणखीन मोठी गाडी, हे गॅजेट, ते गॅजेट, हा मोबाईल, ते पेन, ते घड्याळ, हे ब्रँडेड वस्तू, यात यश आहे. आणि शेवटी मग B1, H1, L1, ग्रीन कार्ड म्हणजे यश. म्हणजे गंगेत घोडून आलं, ते अमेरिकेला एकदा गेला की गंगेत घोडून आलं. ही जी सगळी शिडी आहे आपल्या यशाची, तिथे गडबड आहे. आणि हे आपल्याला रोज टेलिव्हिजनवरनं, रोज यशस्वी कसे व्हाल या पुस्तकातनं आणि हजारो ठिकाणून आपल्याला सातत्याने आपल्याला दाखवलं जातं. ज्या लोकांना आपल्याला यशस्वी म्हणून समोर ठेवलं जातं, ज्या लोकांचे इंटरव्ह्यूज आपण घेतो, ज्या लोकांना आपण आदर्श मानतो, ते सगळे लोक यशाच्या या ह्याच्यात बसतात. आणि म्हणून मला अतिशय वाईट वाटतं जेव्हा मला लोक रोल मॉडेल म्हणून, मला सांगा रोल मॉडेल असं म्हणून म्हणाले किंवा तुम्ही किती छान लिहिता, तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, तुम्ही छान बोलता, तुम्ही मानवतावादी आहात, तुम्ही विवेकवादी आहात, तुम्ही विज्ञानवादी आहात, म्हणून तुमचं तुम्ही रोल मॉडेल आहात असं मला म्हटलं तर माझा कॉलर ताठ होईल. पण मला माहिती आहे रोल मॉडेल हे आज प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी याच्या मागे यशाची व्याख्या धावती आहे. आणि तिथे आज तरुण आज प्रचंड हातबल झालेला आहे. कारण हे एक ट्रेडमिलवर धावण्यासारखं आहे. ट्रेडमिलवर स्थिर राहण्याकरता आपल्याला धावावं जसं लागतं, तसं तुम्ही किती, मी प्रोजेक्ट मॅनेजर, जनरल मॅनेजर झालो की माझ्या शेजारी जनरल मॅनेजर सिनियर जनरल मॅनेजर असतो, मी सिनियर जनरल मॅनेजरला कोणी VP असतो, VP झाला कोणी सिनियर VP असतो, माझ्याकडे ही गाडी आली की दुसऱ्याकडे दुसरी गाडी असते. ह्याला तुलनाच सातत्याने मी तुलना करत असतो. माझ्याकडे काय आहे म्हणजे एरिक फ्रॉमचं एक मला वाक्य फार आवडतं या ठिकाणी की माझी ओळख, मी काय आहे त्यापेक्षा माझ्याकडे काय आहे ह्याच्यावरनं सुरू झाली की माझं अधपतन सुरू झालेलं असं समजावं. मी बा माणूस की असलेला आहे, मी विज्ञानवादी आहे, मी सुसंस्कृत आहे, मला कलांची आवड आहे, मी इतरांना मदत करतो, ह्याच्यापेक्षा माझ्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे हा बंगला आहे, मी अमेरिकेत जाणार आहे, ह्याच्यावरनं जेव्हा माझी ओळख पटायला लागते. आणि आजकालच्या मुलं मुली, तरुण तरुण एकमेकांना जोडीदार ठरवताना माणूस म्हणून बघत नाहीये, ती त्याच्याकडे पैसा किती आहे, किती BHK राहतोय आणि किती ते सासू असले त्यांना ते डस्टबिन म्हणतात, किती डस्टबिन आहे, म्हणजे किती लोकांची कटकट माझ्या डोक्यावर असणार आहे, हे तुम्ही जेव्हा म्हणायला लागता तेव्हा तुम्ही अतिशय अमानुष तऱ्हेने आपल्या समाजाकडे बघताय आणि स्वतःकडे बघताय. आपण स्वतःच एक डिव्हॅल्युएशन करून घेतलेलं आहे, एक मटेरियलिस्टिक कोडगे आपण झालेलो. आणि मला वाटतं इथे हा तरुण प्रचंड एका ह्याच्यात अडकलेला आहे. माझ्यातनं मग वैफल्यातनं बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे व्यसन आहे, दुसरा मार्ग म्हणजे मोबाईल, ह्याच्यात सातत्याने आपण होणं, या मोबाईल, व्हॉट्सअप आणि ते गेम्स ह्याच्यामध्ये अडकणं हे इतकं प्रचंड आज आहे की त्यामुळे सारखा संवादच लोकांमध्ये गेलेला आहे. म्हणजे आज डायनिंग टेबलवरती भाऊ बहीण समोर बसले तर मेसेजेस ठेवतात, 2 खोल्यात माणसं मोबाईल फोनवर बोलतात किंवा मेसेजेस व्हॉट्सअपवर हे करतात. माणसा माणसामधला संवाद म्हणजे टेलिकम्युनिकेशनमुळे संवाद माणसं जवळ येतीलच वाटतंय, पण ही माणसं दूर गेलेली आहेत. फेसबुकवर 1000 मित्र, प्रत्यक्षात एकही मित्र नाही, त्यामुळे येणारा एकटे पण आणि कोणाबरोबर शेअर करावं असं न वाटणं. म्हणजे काय झालं, इतिहासात तुम्ही बघाल
तर पूर्वीच्या संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, तिथे सुरक्षा खूप होती पण स्वातंत्र्य नव्हतं. खुट्ट काय झालं एकाचं दुसऱ्याला कळायचं, पण त्यावेळी सुरक्षा होती की एखादा काही संकट आलं तर सगळे धावून निघायचे, एखाद्याला मुलगा रिटायर्ड झाला तरी ते सगळे सांभाळून घ्यायचे. आज ऍटॉमिक पद्धती झाली, सगळे विखुरले. आज फक्त नवरा बायको आणि बाकीचे दोन फ्लॅट शेजारी असतील तर एकाला दुसरा कोण आहे माहित नसतं, त्यामुळे धावून येण्याचा प्रश्नच नाही. माणूस एकाकी पडत चालला, फक्त फिजिकली नाहीच आणि मानसिकरित्या सुद्धा एकाकी पडत, गर्दीत सुद्धा तो एकटा व्हायला लागला. आणि मला असं वाटतं हा जो एकटेपण आहे ते मग घालवण्याकरता मग नैराश्य, कुठेतरी गेम खेळ, कुठेतरी एक चिल आउट हो, कुठेतरी एक बियर घेत बस. आणि त्याचं आणखीन दुसरं म्हणजे मग नैराश्य आणि आत्महत्या. आणि आज विद्यार्थ्यांमध्ये, आज जसं शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या आपल्याला कल्पना नसेल, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नैराश्य आहे, कारण त्यांना भवितव्य दिसत नाहीये. आज बेकारी एवढे 9% बेकारी, तरुणांमध्ये 30-40% बेकारी आहे. उद्या आपल्याला नोकरी मिळेल की नाही ह्याची शाश्वती नसणं, जर मिळाली तर टिकेल की नाही याची शाश्वती नसणं, पण किती पगार मिळेल आणि किती काळ टिकेल माहित नसतं. मला किती जणांचे फोन येतात, मी अमुक बँकेत आहे पण माझा परवा जॉब गेला, आणि जॉब गेला मी इतके लाख मला मिळत होते त्यामुळे एवढी गाडी घेऊन ठेवली, एवढं घर घेतलेलं, आता EMI कसा भरायचा, दुसरीकडे मला जॉब मिळत नाही. आणि विशेषतः मिडल एज मध्ये जी मंडळी त्यांना जॉब अलीकडे मिळत नाही, कारण कॉस्ट कटिंग मध्ये सगळ्या कंपन्या तरुणांना रिक्रूट करतात, त्यांना ट्रेन करतात, आणि मिडल एज मधल्या अनेक लोकांना नोकऱ्या झालेल्या आहेत. त्यांना बरोबर सगळी फॅमिली असते, जर मुलं झालेली असतात त्यांना काय करावं ते कळत नाही. ही जी हतबलता आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आज वाढतीये. ह्याचं कारण अस्थिरता. आज भारतामध्ये 93% लेबर हा असंघटित आणि असुरक्षित आहे. आज नोकरी आहे तर उद्या आहे असं नाही. ही आपल्या विकास नीतीचा हा प्रश्न आहे. आपण ज्या वेळेला फक्त GDP मागे धावून, ऑटोमेशन वापरून, फक्त शहरात आणि चंगळमध्ये फक्त वरच्या 10-15% आपण काम करतोय, त्यावेळी माणसं फेकली जाणारच. कारण ज्यावेळी आपण प्रचंड ऑटोमेशन वापरून उत्पादन करतो, त्यावेळी ज्यांना NC मशीन चालवता येतं, ज्यांना रोबोट चालवता येतं, ज्यांना यंत्र चालवता येतात, अशाच माणसांना नोकऱ्या मिळतात. त्यामुळे जे ऑलरेडी सुशिक्षित आणि जे सुस्थितीत आहेत अशाच माणसांना नोकऱ्या मिळतात. आणि त्यामुळे ही विषमता प्रचंड वाढत जाते. की असं होत नाही की खालचे लोक आले खेड्यातील शहरात, ते ट्रेन झाले आणि आता कारखान्यात मॉडर्न यंत्रावर काम करायला लागले, त्यामुळे त्यांना चांगला पगार मिळायला लागला आणि विषमता कमी झाली. असं होत नाही. जे ऑलरेडी सुशिक्षित सुस्थितीत, जे शिक्षण घेऊ शकतात, कारण शिक्षण परवडत नाही सगळ्या लोकांना आजकाल, जे शिक्षण घेऊ शकतात अशाच लोकांना, अशाच इंजिनियर्सना, अशाच सुपरवायझर्सना नोकऱ्या मिळतात. आणि त्यामुळे विषमता खालच्या लोकांना त्या या व्यवस्थेत स्थानच मिळत नाही. आणि त्यामुळे विषमता प्रचंड वाढलेली आहे. मग 1% लोकांकडे 58% संपत्ती होईल असं सगळं. तर त्यामुळे ही जी विषमता आहे, हे जे दारिद्र्य आहे, ही जी बेकारी आहे आणि अस्थिरता आहे, त्यातून व्यसन, त्यातून मोबाईल, तर मला असं वाटतं हे अतिशय घातक, म्हणजे अतिशय चांगलं खरं म्हणजे उपकरण, ज्यामुळे माणसाला एक संपर्कात राहणं हे अतिशय चांगलं शक्य झालं. पण त्याच मोबाईलमुळे आज इतका सायकोलॉजी मध्ये आमच्या पुस्तकात मनकल्लोळमध्ये आणि याचा उल्लेख केलेला आहे. FAD म्हणजे फेसबुक ऍडिक्शन डिसऑर्डर झालेली, म्हणजे DSM नावाचं एक मॅन्युअल असतं, त्याच्यामध्ये FAD चे चक्क ऍडिशन करण्याचा विचार झालेला आहे. तसंच व्हॉट्सअपच्या विषयी की माणसांना त्याच्याशिवाय चेन पडून, ज्याला विड्रॉल सिम्पटम म्हणतात, असा प्रयोग झालेला अमेरिकेमध्ये की तुमच्याकडे जसं दारू काढून घेतल्यानंतर माणसं जशी सैर वैर फिरतात, त्यांचे हात पाय कापायला लागतात, जर का व्यसन मिळालं, चरस मिळालं नाही की दारू मिळाली, तसं लॅपटॉप काढून घेतला, मोबाईल काढून घेतला, 2 दिवस ठेवलं मुलांना, खरं घडलेली गोष्ट आहे, त्यांचे हात पाय कापायला लागले, त्याला काय करावं कळेल, त्याचं सैरभैर झाले, त्यांची मानसिक स्थिती बिघडली. शेवटी सायकॉलॉजिस्टनी FAD ऍड करण्याचा विचार केलेला आहे. ही जी परिस्थिती जी आहे आज, जसं सेल्फी घेताना माणसं मरतात वगैरे, हा भाग सोड, ते काळजी घेऊन योग्य, पण हाच मी कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये इडली खातोय, सेल्फी घेऊन पाठवा लगेच, त्यामुळे वाचन कमी झालेलं आहे. पूर्वी लोक वाचायचे, आता वाचन एक पानाच्या वरती लोक वाचत नाही. संगीताचा आस्वाद घ्यायचा म्हणलं तर कुठे नुसतं एखादा क्लिप पाठव, त्याच्यावर काहीतरी एक अटेन्शन स्पॅन कमी होणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुतूहल कमी होणं. आपण फक्त मार्कांसाठी अभ्यास करतोय, फक्त मार्क कशा करतात, मगाच्या सुरुवातीला सांगले तर आपण फक्त पैसा, प्रतिष्ठा, शेवटी अमेरिका आणि वाडीन तो बंगला. माणूस आणि प्राणी याच्यात कुतूहल हे सगळ्यात महत्वाचा फरक आहे. 1 लाख वर्षापूर्वी माणूस निर्माण झाला, त्यावेळी चंद्र सूर्य असतील, मावळत उगवत असतील, ज्वालामुखी असतील, सगळ्या गोष्टी असतील,
हे का झालं म्हणून माणसाने विचारत विज्ञान निर्माण झालं आज तेच आपण विचारत नाही. एखाद्या मुलाने प्रश्न विचारायला सुरुवात केली की आई वडील म्हणतात परीक्षेला येणार का, आई वडीलच म्हणतात, शिक्षकही म्हणतात मागच्या वर्षीचा प्रश्न बघ, पुढच्या वर्षी काय एक्सपेक्टेड प्रश्न बघ, हा क्लास तो क्लास अर्ध्या मार्काकरता भांडायला जा, कारण ते मार्क जर का मिळाले नाही तर तो पुढे कसं जाणार. किती लोकांना नोकऱ्या मिळतात या व्यवस्थेमध्ये, हे किती तुमच्या व्यवस्थेत ऑटोमेशन आहे, किती यंत्र वापरतात, हे कॅपिटल टू लेबर रेशो त्याला आपण म्हणतो. एक सहज म्हणून सांगतो, 14 कोटी जर रिलायन्स मध्ये वापरले तर एका माणसाला जॉब मिळतो, त्यात 14 कोटी समजा श्लोक इंडस्ट्रीज बंगलोर मध्ये वापरले तर 243 लोकांना नोकरी मिळते. ऑटोमेशन मध्ये अवलंबून असतं. तर ऑटोमेशन किती वापरतो याच्यावर नोकऱ्या किती लोकांना मिळणार आहेत हे ठरलेलं असतं. समजा 100 पैकी 70 लोकांना नोकऱ्या मिळणार, 30 लोकांना नोकऱ्या मिळणार नाही. हे जे सगळे क्लासेस असतात ना, व्यक्तिमत्व कसे घडवावे, इंग्लिश शिका, स्मार्ट बना वगैरे, हे जे सगळे पुस्तकं सगळे क्लासेस, ते काय सांगतात तुम्हाला, त्या 70 मध्ये तू कसा जाशील, हे 30 का लोक येतात भारतामध्ये त्याचा विचार कर बाबा, त्याच्यावर अभ्यास कर. आणि त्याला जर का कारणीभूत जी समाज व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी उभा राहा असं नाही शिकवत. ते म्हणतात तू जाऊन बस बाबा, आणि ते तू एकदा गेलास की मग खालचे कसे काही का होईना, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू एकदा ते शिर मग त्या खालच्या लोकांना शेवा देत बस, ते आळशीचे तुम्ही झालं नाही, ते दारोडेत म्हणून झालं नाही, आणि त्या शेवा देत लोकसंख्या जास्त म्हणजे गरीब आहेत अशा शेवा देत बैस, असंही व्यवस्था आपल्याला शिकवते, अमानुष करते व्यवस्था आपल्याला. आणि मला असं वाटतं या सगळ्या युथचं त्यामुळे अतिशय एक म्हणजे सैरभैर झालं म्हणते. मग कुठे नट नट्या कुठे टीव्हीचे चॅनेल सुद्धा बघा किंवा वर्तमानपत्र बघा, जिथे तिथे नुसता स्वयंपाक, जिथे तिथे नुसता प्रवास, जिथे तिथे नुसता सिरियल्स. मग तुम्हाला पहिला एक टीव्ही चॅनल वरती आतापर्यंत किती वेळेला शास्त्रज्ञांचे, किती वेळेला संगीतकारांचे, चांगल्या मोठ्या उत्तम संगीतकारांचे, किती वेळा चांगल्या आर्किटेक्टचे, किती वेळा चांगल्या चित्रकारांचे, किती वेळा तुम्ही इंटरव्ह्यूज बघितलेले, अतिशय क्वचित. आणि त्याच्याच म्हणजे कुठली अक्षर शेमडी कुठली तरी एक सिरियलची एक नवीन बाई मुलगी आलेली असते, पहिला रोल कसा मिळाला, इकडनं काय मिळालं, ब्रेक कसला मिळाला, हेच आदर्श आपण ठेवतो मुलांसमोर. त्यामुळे सातत्याने म्हणून सगळ्या वर्तमानपत्र लेखांची आकार कमी, कारण लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी, नको नको एवढे 400 शब्द लिहा, 200 शब्द लिहा, त्यातली सब्जेक्ट विषय सुद्धा असेच काही अति झाला मी असे टुकार म्हणतो. आणि त्याच्याच गुंतून ठेवायचं सातत्याने की आता पुढचा रोल कुठला महा कुठला. त्यामुळे नवीन व्यवसाय काय, तर कुठे कॅमेरामॅन हो, कुठे हे हो, कुठे सिनेमात, कुठे सिरियल, कुठे वेब सिरीज, किंवा ट्रॅव्हलमध्ये अमुक तमुक काही करून लटक या व्यवस्थेमध्ये त्या 70%. आणि खालच्यांचा विचार करू नकोस. आणि त्यामध्ये नैराश्य आल्यामुळे कुठे बाबा, कुठे साधू, मग कुठे ह्याच्या मागे लाग चॅनेलवरती तुम्ही गेलात तर कसे सांगितलं प्रवास अमुक खाद्यपदार्थ हे सगळं झालं की शेवटी बाबा आहेत असते. कुठला ते बाबा सांगत असतो की तुला नोकरी नाही मिळत, अमुक अमुक ठिकाणी बनारस तिथे जा आणि तिथे दूध घाल. आणि असले चॅनेल लोक ते हजारो लाखो लोक बसले असतात ते बघत, हे सगळं तरुण बघतोय आज. हा जो सगळा एक जो प्रचंड एक माझ्या मते अधोगती आहे सगळी, की याचा अर्थ सगळं जुनाट मोठे ग्रंथ घेऊन माणसाने बसावं आणि असं नुसतं अरिस्टॉटल आणि सॉक्रेटिस आणि रसेल त्यांनी वाचावा, फक्त तेवढंच वाचावं, ते वाचावं खरं म्हणजे, पण फक्त तेवढंच असं माझं म्हणणं नाही आहे. पण कुतूहल घालवणं की हे कसं घडलं असलं पाहिजे, इंद्रधनुष्य बघून आनंद होणं, एखादं गाण्याचा सूर ऐकून तुम्हाला एक अतिशय आनंदाची लकेर उठणं, हेच जर का बंद होणार असेल आणि तुम्ही सातत्याने नुसतं मटेरियल आणि काहीतरी व्यवहार आणि हा मार्क आणि तो मार्क आणि इथे प्रमोशन आणि तिथे आणि अमेरिका ह्याच्याच मागे लागणार असाल तर ते आयुष्य अतिशय युसलेस आहे. आणि मला असं वाटतं या जी पोकळी आहे ही पोकळी असते तरुणाला जाणवते, त्यातून पुन्हा बेकारी आणि अशाश्वती हे सगळं आहेच, पुन्हा त्यातनं व्यसनं, मोबाईलचं व्यसन हे सगळं आहे. मला असं वाटतं या सगळ्यातून आपण अर्थ शोधणं आयुष्याचा आणि खऱ्या अर्थानं काय आपल्याला करायचंय ह्याचा विचार करणं ह्याची तरुणांनी अतिशय गरज आहे.